नमस्कार मैत्रिणी बऱ्याच वेळा काय होतं की यूट्यूब बघताना आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा नजरेखाली येत राहतात पण आपल्याला ते बघायचं नसतं पण खूप जा जास्त ज्यावेळेला त्याला व्ह्यूज यायला लागतात त्यावेळेला सतत आपल्याला ती नोटिफिकेशन मिळायला लागतात तर आपण कधीतरी त्या चॅनलला व्हिजिट करतोच तर असंच एक व्हिडिओ माझ्या नजरेसमोर आलेला आणि दोन तीन दिवस झाले हे असे व्हिडिओ मला सतत नोटिफिकेशन येत होते तर म्हटलं चला बघूया की काय होतंय ते तर व्हिडिओ करण्याचा हा उद्देश होता की व्हिडिओ बघितल्यानंतर एवढं वाईट वाटतंय की नव्या नवरीला तुम्ही कसं वागवताय आणि तिला त्या वागणुकीमुळे माहेरी जावं लागते आणि ती माहेरी जाते म्हणून तुम्ही ते व्हिडिओ बनवताय तिला नाही नको ते बोलताय वाईट बोलताय आणि तिचे गुणदोष काढताय तर आपण काय लायकीचे आहोत किंवा आपण काय आहोत हेही आपण बघायला हवं तर आपण वेळ होता व्हिडिओला हा जो व्यक्ती आहे हा स्वतःला भोळाशंकर समजतो आणि इतरांनाही सांगतो की मी असा असा आहे पण जी आपल्या घरामध्ये नवीन व्यक्ती आलेली आहे किंवा जिच्याशी आपण लग्न केलेलं आहे तिने आपल्यासाठी स्वतःचं घर सोडलेलं आहे स्वतःच्या बऱ्याच गोष्टी सवयी तिने बदललेल्या आहेत आणि आपल्या घरात आलेली आहे म्हणजेच तिने तिला आपण विकत घेतलंय असं नाही होत किंवा तिने तिला आपण कामासाठी आणलं आहे किंवा तिने आपलं सर्व कामं करायला हवीत असंही नाही होत हो कामं तर प्रत्येकाने करायला हवीच पण ज्याचे त्याचं काम ज्याने त्याने करायला हवं जर तुम्ही घरी बसत असाल असा किंवा चार लोकं घरा घरात असतील आणि तिला हाताखाली जर तुम्ही राबवून घेत असाल तर ते अगदी चुकीचं आहे तर आपली कामं आपण करावीत आणि दुसऱ्यावरही आपण कामं लादू नयेत ह्या मताची नाही मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ती मुलगी दोन ते तीन महिन्यांपूर्वी तुमच्या घरात आलेली आहे तिला सर्व गोष्टी नवीन आहेत तिला प्रत्येक व्यक्ती घरातली व्यक्ती नवीन आहे तिचा स्वभाव वेगळा आहे तिला, तिला तुमच्या घरामध्ये काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या घडत असतील तिच्या घरामध्ये दिनचर्या वेगळी असेल आणि या सर्व गोष्टींचा तिच्या आयुष्यावर जास्त इम्पॅक्ट पडलेला असतो तिला ॲडजस्ट करायचं असते तुम्हालाही करायचं असतं पण बऱ्यापैकी तिच्याच गोष्टींमध्ये म्हणजे तिलाच जास्त करावं लागतं तर अशा वेळेला ती ॲडजस्ट होत असताना तुम्ही तिला किती समजून घेता तुम्ही तिच्या गोष्टींना किती आ, किती ॲडजस्ट करून घेता तिला आपल्या घरची होण्यासाठी तुम्ही किती सहकार्य करताय हेही तेवढंच महत्त्वाचं आहे लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे जर आपण एकमेकांशी लग्न केलेलं आहे आणि एखाद्या नवीन मुलीला आपण घरात घेतलेलं आहे किंवा घरात आणलेलं आहे तर आपण त्या गोष्टीला स्वीकारलेलं आहे स्वतःहून आणि त्यामुळे तिला कसं आपण वागवायचं आहे किंवा ती तिने आपल्या घरामध्ये कसं राहायचं आहे हे नियम कायदेनं बनवता तिला तिच्या मनाने तिच्या तिला ज्यामध्ये आनंद वाटेल किंवा तिला जसं वाटेल तसं राहून द्यावं आणि मेन म्हणजे हे की आपण एकमेकांशी भांडत न बसता संसार सुखाचा कसा होईल याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे ती सर्व गोष्टी सोडून आपल्याकडे येते ना तर अशाच आशेने येते की मला माझ्या माहेरच्या माणसांसारखं इथे प्रेम मिळेल आपण काय करतो आपल्याला वाटतं आपण तिला विकत घेतलेली आहे तिच्या माहेरच्या लोकांना तिचं ओझं झालेलं असतं म्हणून तिचं लग्न करून दिलेलं नसतं मेन हा मुद्दा आहे कारण तुम्ही अगदी उपकार केल्यासारखं तिला सांभाळताय तिच्यावर फार उपकार केलेत लग्न करून असं तुम्ही दाखवताय तर हे अगदीच आणि अगदीच चुकीचं आहे तिच्यावर ज्यावेळेला आपण कामं लादतो किंवा तिला आपण जोर जबरदस्तीने कुठल्या गोष्टी करायला होतो ना कुठल्याही मुलीचं असो जर आपल्यावर जोर जबरदस्ती होत असेल किंवा आपल्याला बळजबरी होत असेल ना कुठल्या गोष्टीसाठी तर ती विरोध करणारच आणि आज हा जमाना राहिलेलाच नाही की कोणी सहन करेल तर मी एकच सल्ला देईल की बाबा तुझं लग्न झालं आहे हाच एक उपकार समज देवाचे उपकार झाले तुझ्यावर की तुझं लग्न झालं आहे आणि एक छानशी बायको तुला मिळालेली आहे तर तू तिच्याशी गोडी गुलाबीने प्रेमाने संसार कर आणि कृपा करून हे असे व्हिडिओज टाकू नका की जेणेकरून दुसऱ्यांनाही त्रास होईल किंवा एखाद्या मुलीमुळे जर मुलीला हर्ट होत असेल तर इतर बायकांनाही तेवढंच हर्ट होईल तर एवढ्यापर्यंत तो विषय येऊ देऊ नका की दुसऱ्या बायकांनाही त्या गोष्टींचा त्रास होऊ लागेल ते पाहिल्यानंतर त्रास होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या व्हिडिओबद्दल ते ही कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ मोठा होतो आहे पण सहज बघता बघता मी कमेंट्सकडे लक्ष केलं तर कमेंट्समध्ये आपण म्हणतो ना की काही अशी लोकं असतात काही तशी लोकं असतात पण याला चांगलं म्हणणारं एकही कमेंट नव्हती तर काही कमेंट्सही आपण वाचूया तर त्यातली एक कमेंट होती तू जर हुशार असशील तर परत येऊ नको आणि त्याला सोडून दे याला जर कामधंदा नको करायला आणि म्हणे हा भोळा शंकर दुसरा नवरा कर आणि सुखाणी संसार कर परत त्याच्या नादी लागू नको दुसरी कमेंट आहे विद्या माहेर गेली असेल तर परत या नंदी बैलाकडे येऊ नको आणि काहींनी मजाही घेतलेली आहे तर एक अशी कमेंट आहे की अरे मी पाणी पित होतो आणि तुझे ऐकले की मी भोळा शंकर आहे जोरात ठसका लागला एवढं नाही रे जोक करायचा आणि सर्वच्या सर्व कमेंट्स ह्या विद्याच्या साईडनी बोलणाऱ्या होत्या म्हणजेच तिच्यासाठी सर्वांनी कमेंट केलेल्या होत्या की तू काही माहेरी परत माहेरावरून परत येऊ नकोस तर आपल्याला असं वाटत नाही की उन्हाचा संसार मोडावा पण यातनं बरंच काही शिकण्यासारखं आहे की अशीही लोकं असतात की जी अशी वागणूक देतात म्हणून मुली माहेरी येतात त्यांना काही हाऊस नसते माहेरी जाण्याची लग्न करणं म्हणजे काही त्यांना वाटत नाही की आपण लग्न करून माहेरीच राहावं आणि त्यात कुठलाही आनंद नसतो प्रत्येकाला आपल्या संसाराची काळजी असते पण जर लोक इतका त्रास देत असतील तर त्यावर निर्णय घ्यावा लागतो तर तुम्हीही तुमचे कमेंट्स मला यामध्ये सांगा किंवा तुम्हाला काय वाटलं ते सांगा तर पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद